बऱ्याच मुलींना मेकअप जरी करायला आवडत नसला ना तरी आयलायनर हे प्रत्येक मुलीकडे असतंच. आणि आयलायनर विकत घेताना बरेच प्रश्न आपल्या मनात असतात, म्हणजे आयलायनर अगदी सोप्या पद्धतीने लागावं, खूप इझिली लागावं, त्यासाठी नेमकं कोणतं आयलायनर घ्यावं, किंवा मार्केटमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे आयलायनर असतात ना, त्यामध्ये आपण आपल्यासाठी नेमकं कोणतं आयलायनर सिलेक्ट करावं, असे खूप कॉमन प्रश्न बऱ्याच मुलींच्या मनात असतात. त्यामुळे आयलायनरबाबतच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. सो येस, आयलायनर विकत घेताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे आज जाणून घेऊयात. सर्वात आधी पाहूयात की आयलायनरचे नेमके प्रकार कोणते आणि आपल्यासाठी कोणता प्रकार योग्य आहे. सो आयलायनरचे जे कॉमन प्रकार आहेत ना, ते आहेत जेल आयलायनर, त्यानंतर स्केच आयलायनरसुद्धा मिळतं, आणि अजून एक आयलायनर मिळतं ज्याला ब्रश असतो. म्हणजे एक जे आयलायनर असतं त्याचं स्केचपेनसारखं असतं, आणि दुसरं जे आयलायनर असतं त्याला ब्रश असतो, जे पूर्वीपासून आपण वापरत आलो आहे. जे कॉमन आयलायनर, बेसिक आयलायनर आहे ज्याला ब्रश असतो, ते एक आयलायनर असतं. आणि त्याचसोबत आयलायनर पेन्सिलसुद्धा मिळते, जे जो प्रकार थोडासा काजळासारखा असतो. तर ह्या हे चार प्रकारचे कॉमनली अवेलेबल आयलायनर आहेत आणि हे मोठ्या प्रमाणावरती वापरले जातात. आता त्यातल्या त्यातसुद्धा जे ब्रश असलेलं आयलायनर आहे ते तर ऑलमोस्ट सगळ्याच मुली वापरतात, आणि ते बऱ्याच वर्षांपासून त्याच प्रकारचं आयलायनर खूप कॉमनली वापरलं जात आहे. आणि आत्ता हल्ली स्केच आयलायनरचा ट्रेंड आहे, कारण ते वापरायलासुद्धा खूप जास्त सोपं असतं आणि खूप हँडी असतं, सोबतच ते पटकन अप्लाय होतं. आता आयलायनरचे नेमके प्रकार कोणते हे आपण जाणून घेतलं आहे. आता आयलायनर विकत घेताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे आपण पाहूयात. सर्वात आधी तुम्हाला आयलायनरची क्वालिटी बघायची. आता क्वालिटीचा अर्थ असा नाही की तुम्ही अगदी महागडं आयलायनर घ्या आणि महागडं आयलायनरच खूप चांगल्या क्वालिटीचं असतं असं नाही आहे. अगदी 100, 150, 200 रुपयांमध्ये पण खूप चांगल्या क्वालिटीचे आयलायनर मिळतात. फक्त तुम्ही कोणत्या ब्रँडचा आयलायनर घेताय हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही असंच दुकानात जाऊन एखादं रँडम आयलायनर उचलताय आणि त्याची क्वालिटी चांगली असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही आहे. सो जे ब्रँड पॉप्युलर आहेत किंवा ज्या ब्रँडचे रिव्ह्यू चांगले आहेत त्याच ब्रँडचे आयलायनर विकत घ्यायला हवेत. जसं की मार्स एक ब्रँड चांगला आहे, त्याचे आयलायनर्स खूप चांगले आहेत. मी स्वतः मार्सचं स्केच आयलायनर वापरले, ते खूप चांगले आहेत. त्यानंतर इनसाईट म्हणून एक ब्रँड आहे, त्यांचा आयलायनरसुद्धा खूप छान आहे. हे आयलायनर जे आहेत ते अगदी 150-200 रुपयांपर्यंत तुम्हाला मिळून जातात. लॅक्मे एक कंपनी आहे ज्याचा आयलायनर खूप चांगला आहे. लॅक्मेचं इन्स्टालायनर आय एम शुअर तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी वापरलं असेल, कारण ते अगदी ओजी आयलायनर आहे. सो ते आयलायनर बेस्ट आहे. आणि लॅक्मेचं जे इन्स्टालायनर आहे ते तर 100 रुपयाला मिळतं, आणि आयकॉनिक आयलायनर जे आहे ते आय गेस 200 रुपयांपेक्षा थोडंसं जास्त आहे. मला एक्झॅक्टली प्राईस माहिती नाही आहे, पण ते आयलायनरसुद्धा चांगलं आहे. त्यामुळे तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की तुम्ही जे आयलायनर घेत आहे ते चांगल्या ब्रँडचं आहे आणि त्याची क्वालिटीसुद्धा चांगली आहे. कारण तुम्ही असंच एखादं दुकानात जाऊन कोणतंही आयलायनर उचललं आणि तो जर ब्रँड चांगला नसेल किंवा त्याची क्वालिटी चांगली नसेल तर मग ते आयलायनर ऑफकोर्स डोळ्यांवरती टिकत नाही, लगेचच निघून जातं. बऱ्याचशा आयलायनरचे तर असे पोपडेसुद्धा निघायला लागतात लावल्या तासाभरातच, आणि बरेचसे आयलायनर पसरतात आणि मग ते दिसायलासुद्धा चांगले नाही दिसत. सो तुम्हाला नेहमी चांगल्या ब्रँडचं आणि चांगल्या क्वालिटीचं आयलायनर विकत घ्यायचं आहे. दुसरा जो पॉईंट आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे की त्या आयलायनरचं फिनिश नेमकं कसं आहे. आता आयलायनरमध्ये 2-3 फिनिश येतात, 2-3 प्रकारचे फिनिश येतात. एकतर मॅट फिनिशचं आयलायनर असतं, त्यानंतर ग्लॉसी फिनिशचं आयलायनर असतं, शिमर फिनिशचं सुद्धा आयलायनर असतं जे थोडंसं असं चमचमणारं असतं, चमकतं थोडंसं ते आयलायनर. सो हे काही बेसिक प्रकार आहेत जे आयलायनरच्या फिनिशचे असतात. आता यामध्ये ना जे मॅट आयलायनर आहे ते माझं फेवरेट आहे, कारण की ते दिसताना खूप सटल दिसतं, ते अजिबात पसरत नाही आणि त्याचा फिनिश जे आहे ते चांगलं येतं. त्यानंतर ग्लॉसी आयलायनरसुद्धा तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जर थोडासा बोल्ड लुक हवा असेल किंवा थोडीशी शाईन हवी असेल तर तुम्ही ग्लॉसी आयलायनर वापरू शकता. थर्ड जे आहे शिमर, मी तुम्हाला सांगितलं शिमर आयलायनरमध्ये असे शिमर पार्टिकल्स असतात, ते ग्लिटरी असतं. त्यामुळे एखाद्या लग्नाला जाताना किंवा एखादं फंक्शन अटेंड करताना, पार्टीला जाताना हे जे आयलायनर असतात ते परफेक्ट ठरतात. सो तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोणत्या फिनिशचं आयलायनर वापरायला आवडेल हे तुम्ही लक्षात ठेवा आणि मग त्यानुसार तुम्ही आयलायनर विकत घेऊ शकता. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे तुमचं आयलायनर स्मज प्रूफ आहे का हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. आता स्मज प्रूफ म्हणजे काय, तर ते आयलायनर लवकर पसरतं आहे का हे तुम्हाला बघायचं आहे.
त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, आयलायनरची स्मज टेस्ट करू शकता. तुम्ही आयलायनर तुमच्या हातांवरती जस्ट एक स्वॅच करा किंवा जस्ट एक रे गोळा हातांवरती, ते आयलायनर थोडंसं सुकू द्या आणि मग नंतर हातांनी तिथे ती जी जागा आहे ना ती पुसा. आता ती जागा पुसल्यावरती किंवा तुमचे बोट तिथे रब केल्यावरती जर ते आयलायनर पसरत आहे तर समजायचं की ते आयलायनर स्मजप्रूफ नाही आहे. आता बरेचसे जे ब्रँड आहेत ना ते सांगतात की तिथे मेन्शन केलेलं असतं की हे आयलायनर स्मजप्रूफ आहे किंवा वॉटरप्रूफ आहे हे मेन्शन केलं असतं. सो मोस्टली असेच आयलायनर घ्या जिथे मेन्शन केलं आहे की हे आयलायनर स्मजप्रूफ आहे. पण बऱ्याचदा असं होतं की ब्रँड्स तसं मेन्शन करतात की आयलायनर स्मजप्रूफ आहे पण जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते आयलायनर पसरतं. सो तुम्ही ही स्मज टेस्ट करून मग ते आयलायनर विकत घेऊ शकता. नेक्स्ट तुम्हाला हे सुद्धा बघायचं आहे की ते आयलायनर वॉटरप्रूफ आहे की नाही. आता वॉटरप्रूफ आयलायनर विकत घेणं हे तुमच्यावरती डिपेंड आहे, ते ऑप्शनल आहे. जर का समजा तुम्हाला वॉटरप्रूफ आयलायनर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण मी पर्सनली वॉटरप्रूफ आयलायनर किंवा मस्कारा वापरणं अवॉइड करते, टाळते. कारण काय होतं ना, वॉटरप्रूफ आयलायनर निघायला खूप वेळ लागतो. मग ते काढण्यासाठी एखादं ऑइल बेस्ड मेकअप रिमूवर आपल्याला वापरावं लागतं किंवा तेल वापरून ते आयलायनर काढावं लागतं आणि त्याला वेळसुद्धा खूप जातो. आणि तेल वापरूनही बऱ्याचदा वॉटरप्रूफ आयलायनर जे असतात ते लवकर निघत नाही. सो रोजच्या रोज मी मोस्टली वॉटरप्रूफ आयलायनर वापरणं टाळते. पण आता पावसाळा सुरू होतो आहे आणि पावसाळ्यात जर तुम्हाला मेकअप करायचा आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला वॉटरप्रूफ मेकअप करावा लागेल, राईट. सो आत्ता पावसाळ्यापुरतं तुम्ही एखादं वॉटरप्रूफ आयलायनर घेऊ शकता. पण रेग्युलर बेसिसवरती जर तुम्ही आयलायनर वापरत असाल तर मोस्टली वॉटरप्रूफ आयलायनर टाळत जा. आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या आयलायनरचा वॉन्ड कसा आहे हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण त्यावरतीच तुमच्या आयलायनरचं ॲप्लिकेशन डिसाईड होतं. आता वॉन्ड म्हणजे काय, तर बेसिकली आयलायनरचा जो ब्रश असतो तो. आता तो जो ब्रश आहे तो जर जाड असेल तर ऑब्व्हियसली एकतर जास्त प्रमाणात प्रोडक्ट लागलं जाणार, त्याचसोबत ते आयलायनर आहे ते नेहमी जाड लागणार. त्यामुळे तुम्हाला मेकशुअर करायचं आहे की तुम्ही जे आयलायनर विकत घेत आहे त्याचा ब्रश हा पातळ असावा. तुम्ही जर स्केच आयलायनर घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला मेकशुअर करायचं आहे की त्याचा जो ब्रश आहे तो पातळ आहे, त्याची जी टिप आहे तीसुद्धा अगदी पातळ आहे. आणि जर तुम्ही ब्रश आयलायनर विकत घेत आहे, हल्ली मोस्टली बऱ्याच मुली स्केचपेन आयलायनर विकत घेणं प्रेफर करतात कारण की ते पटकन लागलं जातं आणि ते लावायलासुद्धा इझी असतं ब्रशच्या कम्पॅरेटिवली. पण जर का तुम्ही ब्रश आयलायनरसुद्धा घेत आहे तरीसुद्धा तुम्हाला मेकशुअर करायचं आहे की त्याचा जो वॉन्ड आहे किंवा त्याचा जो ब्रश आहे तो अगदी पातळ आहे, जेणेकरून एकदम पातळ लाईन लागली जाईल, खूप इझिली लागली जाईल. आणि जर तुम्हाला जाड आयलायनर हवंच असेल तर तुम्ही नंतर त्याला बिल्डअप करू शकता. पण एकदा जर तुम्ही जाड लाईन लावली तर पुन्हा त्याला पातळ करता येत नाही, राईट. सो नेहमी जे आयलायनर तुम्ही विकत घेत आहे त्याचा ब्रश हा पातळच असावा. आता माझ्याकडे तुम्ही बघू शकता, एक मी ब्रश आयलायनरसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आणि एक स्केचपेन आयलायनरसुद्धा दाखवलं. जे ब्रश आयलायनर आहे ना ज्याचा वॉन्ड ब्रशचा आहे ते मेबिलिनचा आयलायनर आहे आणि दुसरं जे आयलायनर आहे ते शुगरचं आयलायनर आहे. आणि दोन्ही जे वॉन्ड्स तुम्ही बघू शकता, शुगरचं जे स्केचपेन आयलायनर आहे त्याला एकदम बारीक असं टोक आहे आणि त्याचा जो ब्रश आहे किंवा त्याचा जो वॉन्ड आहे तो एकदम पातळ आहे. इवन मेबलिनचे आयलायनरचं सुद्धा तुम्ही ब्रश बघू शकता, एकदम पातळ आहे. यामुळे काय होतं, लाईन एकदम प्रेसाईसली लागली जाते. आणि हे जे दोन्ही आयलायनर्स आहेत ना ते खूप उत्तम आहे. मी पर्सनली शुगरचं आयलायनर वापरते आत्ता, जे स्केचपेन आयलायनर आहे, आणि ते खूप छान आहे. त्याचे MRP आहे गे 700 रुपये, थोडंसं महाग आहे पण ते बरेच महिने टिकतं आणि लवकर निघत नाही आणि लावायलासुद्धा अगदी सोपं आहे. त्यामुळे शुगरचा आयलायनर बेस्ट आहे, मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन. सोबतच जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, मी इनसाईडचा आयलायनरसुद्धा वापरला आहे, मार्सचा आयलायनरसुद्धा वापरला आहे. दोन्हीही स्केच आयलायनर आहेत. सो तुम्ही अगदी स्वस्तात खूप छान आयलायनरच्या शोधात असाल तर हे दोन आयलायनर्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अशा पद्धतीने आयलायनर विकत घेताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजून कोणत्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.